मी त्या मनोज घरातलं सांगतो, याद राख हा भूमिपुत्र इकडचा आणि यांच्या पाठीमागे अग्रिशन आहे, अशा प्रकारे तू त्यांच्या त्या आईच्या लात मारला हे तुला भोगायला लागेल। आम्हाला पैसे कधी देणार? तो बोलते पैसे नाही देणार, माझी जमीन झाली। तर त्यांनी नात उचलली माझ्यावर, तिथे पायवाला अशी चालू गाडी मध्ये बसला तो लात मार। काय बोलत नाही सांगत पण मनोज दामोदर घरातनी दिलेल्या नाही। आणि ह्या मनोज दामोदर घरातनी ती जमीन यांच्या नावाने त्याच्या नावावर मनोज दामोदर घरातच्या नावावर ट्रान्सफर करून आता तिसऱ्या पार्टीला पण विकायचे घाट घातलेले आहे। माझं या भूमिपुत्रांच्या मनोज घरातला निवेदन आहे, ही जमीन 37 गुंठे जमीन आहे, ही ह्यांच्या मालकीची आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। वसई विरार शहरामध्ये शेतकऱ्यांना फसवलेल्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, अशीच काहीशी बातमी आज आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। वसई विरार शहरामध्ये आगरी, कोळी, आदिवासी समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, परंतु या जमिनी स्थानिक भूमाफियांनी लुटलेल्या आहेत, असंच काहीसं हे प्रकरण आहे। विरार पूर्वेच्या कोपरी गावामध्ये आनंद बाबू पाटील यांची 36 गुंठा जमीन आहे आणि ही जमीन 10 वर्षापूर्वी मनोज दामोदर घरत यांनी विकत घेतली, एक करारनामा केला आणि आनंदी बाई यांना चेक दिले। काही काळानंतर चेक टाकण्यास मनाई केली, काहीही पैसे न देता मनोज दामोदर घरत यांनी करारनामा करून घेतला आणि परस्पर ती जमीन दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न देखील केला। आनंदी बाबू पाटील यांना ज्यावेळेला ही गोष्ट कळली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना विचारपूस केली। त्या दरम्यान मनोज घरत यांनी वसई कोर्टा बाहेर चक्क आनंदीबाई यांना लात मारली। आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका यांना ज्यावेळेला ही गोष्ट कळली त्यावेळेला कैलास पाटील काका मनोज दामोदर घरत यांच्यावरती संतापले। या दरम्यान आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया या बातमीच्या माध्यमातून। आई काय नाव आहे तुमचं? माझं नाव आनंदी बाबू पाटील। काय झालंय तुमच्या सोबत? आमच्या सोबत आमची जमीन त्यांनी मनोर दामोदरनी घरातनी घेतली। कधी घेतलेली जमीन? 10 वर्ष। 10 वर्ष झाले, बरोबर आहे। तुम्हाला पैसे दिले का त्यांनी? एकही रुपया दिला नाही। हे जे तुमच्याकडे चेक आहेत ते चेक त्यांनी तुम्हाला दिले? चेक दिले, टाकू नको। आता तुम्ही जेव्हा पैसे मागता तेव्हा काय करतो? धमकी देतो का? धमकी देते आम्हाला। काय केलं तुम्हाला? कोर्टात मारलं वगैरे होतं? कोर्टात मी सांगितलं आम्हाला पैसे कधी देणार, तर बोलते पैसे नाही देणार, माझी जमीन झाली। तर त्यांनी नात उचलली माझ्यावर। कुठे लात उचलली? इथे पायवाला अशी चालू गाडी मध्ये बसला तो लात मारून। तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट वगैरे नाही केली? पोलीस कंप्लेंट आता आमचं येस बघा कसं कंडिशन कसं, तर तू पाला आला समजा, ते बोलायला पण कोण नाही, बहिणी बहिणी होतो, पब्लिक जमलेली तिथे। मनोज दामोदर घरात तुमची पण जमिनीवर तुमचं पण नाव? हा, ते आमच्या जमिनीवर नाव होता, पण तो सांगायला लागला का आज देते उद्या देते असं सांगायला ठरवून ठेवलेलं त्यांनी, पण तो काय पैसे देत नाही ना, आम्ही आम्हाला काय बोलवत नाही सांगत पण नाही। तुम्ही पैसे वगैरे मागता तुम्हाला धमकी देणार? कव तरी देणार असा बोललाय तो। नमस्कार, मनोज दामोदर घरात राहणार पुरापडा यांनी यांची जमीनी 10 वर्षापूर्वी 36 गुंठे जमीन आहे, कोपरीमध्ये जमीन आहे यांची घेतलेली आहे, यांना चेक दिलेत आणि चेक देऊन यांचा कन्व्हिन्स करून घेतलेला आहे आणि 7-12 वर्षाचं नाव बदललेलं आहे, परंतु ह्या चौघींना आजपर्यंत एकही सिंगल पैसा ह्या मनोज दामोदर घरातनी दिलेला नाही। आणि ह्या मनोज दामोदर घरातनी ती जमीन यांच्या नावाने त्याच्या नावावर मनोज दामोदर घरातच्या नावावर ट्रान्सफर करून आता तिसऱ्या पार्टीला पण विकायचे घाट घातलेलं आहे। माझं या भूमिपुत्रांच्या मनोज घरातला निवेदन आहे, ही जमीन 37 गुंठे जमीन आहे, ही ह्यांच्या मालकीची आहे, यांना तुम्ही एकही सिंगल पैसा दिलेला नाही, चेक दिलेले आहेत, चेक आणि वरतून तुम्ही दादागिरी करतायत। ही जमीन परत ह्यांच्या नावावर आणण्याची जिम्मेदारी ही आगरी सेनेची आणि आगरी सेना हे आणून देणार आणि ह्या महिलांना योग्य न्याय देण्याचं काम आगरी सेनेमार्फत होणार। काका, या इतक्या वयस्कर लोकांना मारलं जात आहे, वसईविरारची अशी काहीशी परिस्थिती आहे, कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांवरती जाणून बुजून केलेला हा अन्याय आहे का?
पैशासाठी या गरीब शेतकऱ्यांना आज वजा सगळे सीनियर सिटीजन आहेत आणि अशा प्रकारे त्यांची परिस्थिती नाही की ते घरून इकडे येतील. आज घरून यायचं म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी 50 रुपये 100 रुपये खर्च करणं ही अवघड आहे. त्यामुळे मी त्या मनोज घरातला सांगतो, याद राख हा भूमिपुत्र इकडचा आणि यांच्या पाठीमागे अग्रिसेन आहे. अशा प्रकारे तू त्यांच्या त्या आईच्या लात मारला हे तुला भोगायला लागेल. आणि पूर्ण 7 12 यांच्या नावात ट्रान्सफर करून देणार आहे तुला जेलमध्ये टाकण्यासाठी. अग्रिसेना प्रयत्न करेल आणि तुला जेलमध्ये टाकण्यासाठी अग्रिसेना शांत बसणार नाही. बातमी पाहून आपल्याला काय वाटतं? वसई विरारच्या शेतकऱ्यांना कोण लुटतो? भूमाफियांना खरंच कोणाची भीती नाहीये का? असं असताना अग्रिसेनेने घेतलेली भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.